नमस्कार, मी कवी जितेंद्र बाळू कांबळे, म्हसावे महाविद्यालयाचे विद्यार्थी. मी माझी स्वरचित कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे शेतकरी आणि सरकार. शेतात सुकली पिके कोरड पडली रान, शेतात सुकली पिके कोरड पडली रान, शेतकरी आमचा रडतो बांधावर, शेतकरी आमचा रडतो बांधावर, झोपली कुठे हो आता सरकार. शेतकरी आमचा देतो पोटाला पिळा, शेतकरी आमचा देतो पोटाला पिळा, सरचाणी राजा त्याला लावितो खोल लळा. करपलेलं शेत पाहून हृदय येतो हो दाटून, करपलेलं शेत पाहून हृदय येतो हो दाटून, हसू येतं का हो सरकार कोरड खडक पाहून. मुठभर मातीत सोनं पिकवतो, मुठभर मातीत सोनं पिकवतो, रात्र सर्वांसाठी झोप उडवितो. हरपलेल्या रानामध्ये माणूस की तुमची कळली नाही हो सरकार. अजून जागे झाले की नाही असा कुठे करार नाही, अजून जागे झाले की नाही असा कुठे करार नाही. शेतकरी आमचा बांधावर लटकतो, सरकार अजून पाहून लोकवत नाही. तळपत्या उन्हामध्ये झालेले त्याच्या चेहऱ्याच्या लाही, तळपत्या उन्हात त्याच्या चेहऱ्याची झालेली लाही आता आम्हाला पाहवत नाही. सरकार अजून जागे झाले की नाही ते अजून आम्हाला कळलेच नाही. शेताचा माल भाव, शेताचा माल पाहून भाव ठरू नका हो काही, शेताचा माल पाहून भाव ठरू नका हो काही. इथे पोटा पाण्याचा प्रश्न असतो. आता योग्य हमी भाव लावा सरकार, योग्य हमी भाव लावा सरकार. धन्यवाद.